यमकनमर्डी मतदारसंघातील अगसगे, कडोली, केदनूर, हंदिगनूर तसेच सर्व ग्रामपंचायतीतील यमकनमर्डी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या वतीने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कोरोना वॉरियर्स असणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले आहे. याप्रसंगी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळ्यांना या भागाचे आमदार अतिशय जास्ती साहेबांच्या वतीने मनापासून सगळ्यांना अभिनंदन सांगून, ज्या पद्धतीनं कोरोना हा महामारी गेल्या 2 वर्षापासून आमच्या ह्या देशामध्ये कुठल्या पद्धतीनं हेच चालले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मागील वर्षासुद्धा एप्रिल मे महिन्यामध्ये कुठल्या पद्धतीनं हे कोरोनामुळे लोकांचं अडचण निर्माण झालं होतं, ज्यावेळेला महाराष्ट्रातून लोक आले होते त्यांना कुठल्या पद्धतीचं अडचण, त्यावेळी पण या भागाचे आमदारांनी त्यांना जीवनविवर व्यवस्थित टायमामध्ये देऊन मास्क सॅनिटायझर वितरण करून राज्यामध्ये एक चांगलं काम केले होते. त्या पद्धतीनं आज यमकनमर्डी भागामध्ये एवढंच नव्हे, बेळगाव जिल्ह्यामध्ये कुठं आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते, पंचायती सिबंदी व PHCC जे पोलीस डिपार्टमेंट आणि आपलं जीवाचं न खबर घेता लोकांचं सेवासाठी तुम्ही सगळे थांबलेलं आहे, ह्याच्यासाठी त्यांना प्रिकॉशनसाठी जे मास्क आणि सॅनिटायझर द्याल, ह्याचं प्रत्येक माणसांचं एक काम आहे की ह्या असलं एक महामारीच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने आपलं आपलं स्वाभाविक थोडंफार लोकांच्यासाठी करायचं गरजेचं आहे. का म्हणजे कालच आम्ही कडोलीमध्ये पॉझिटिव्ह केस कुठलं नाहीत असा विचार होता, काल एक 50 लोकांना PHCC सेंटरवाले येऊन चेकिंग केल्यामध्ये तर 50 लोकांमध्ये 11 लोकांना पॉझिटिव्ह आला. की कशासाठी आपण आता आज न उद्या हंदिनूर गावामध्ये PHCC तुम्ही पण गल्ली गल्ली किंवा सार्वजनिक चेकअप करायचं ते सिस्टीम इथे पण राबून घ्यायला पाहिजे. काय होतं आहे, ते 11 माणसांमुळं गावामध्ये आणि 100 माणसांना व्हायचं चान्सेस असतं आहे. ते जे 11 माणसं आज कडोलीमध्ये आले त्यांना आम्ही होम क्वारंटाईन किंवा बेळगावमध्ये आता एक सुविधा केलेली आहे. आपल्या मॅडमला माहीत असणार, BCM हॉस्टेल सरकार DC साहेबांनी ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे तिथं एक BCM हॉस्टेलमध्ये 400 बेड आहेत, त्या बेडमध्ये एक टायमाचा नाश्ता, 2 टायमचं जेवण, फळ, दूध सगळं व्यवस्थित देऊन मेडिसिन देत असतील, तर डॉक्टर पण बघणारे असतात. कुणाला पण पॉझिटिव्ह आलं असं भीती कुणाचं मनामध्ये नको, का सुरुवातीमध्ये त्याचं तर आम्ही काय तर उपचार केलो ते 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये रोग म्हणजे आपलं बॉडीपासून जाईल, तर आपण केअरलेस केलो, नंतर आम्ही 1,00,000 रुपये खर्च केले तरी आपलं जीव वाचायचं चान्सेस फार कमी आहे. आम्ही तुम्ही TV माध्यमामध्ये सगळं बघालो आहे, म्हणून प्रत्येकाने आणखीन तो जे आपलं अजून 10-15 दिवस आमचा हे दुष्काळाचा दिवस आहे याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कुणाला जरी वाटलं आपल्या गल्लीमध्ये बाबा घरामध्ये एक माणसाला मला जर पॉझिटिव्ह आलं तर मी जाऊन माझ्या बायकोला आणि मुलाला पण आईवडिलाला पण लावायचे चान्सेस फार आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक मेंबराने किंवा आशा कार्यकर्त्याने कुठल्या पद्धतीनं कुणी माणूस मिळलं तर ते मर्ड हाणायला कुणी जायला तयार नाहीत, माती द्यायला कुणी जायला तयार नाहीत, हॉस्पिटलमधनं बॉडी घेऊन या म्हणजे कुणी जायला तयार नाही, असं परिस्थिती निर्माण असताना सुद्धा हे आशा कार्यकर्ते व पंचायती सिबंद, पोलीस डिपार्टमेंट, PHCC सेंटरवाले प्रत्येकाने आपल्या जीवाचं हे करून करून त्यांनी पण त्यांचं पण आम्ही गावातील प्रत्येक माणसाने व पंचायती अध्यक्ष सदस्यांनी साथ द्यायला पाहिजे. का म्हणजे मागच्या वेळेला काय परिस्थिती होती तुम्हाला पण माहीत आहे, कितीतरी लोकांनी आमचं कलापा पाटलांनी 1-2 महिन्यापर्यंत त्यांनी जीवन स्वतः करून घातले तिकडं, म्हणजे त्यांना जर गावामध्ये घेतलं नसतं त्यांचं परिस्थिती काय होतं. आणि ह्या वेळेला जर व्यतिरिक्त आहे का म्हणजे माणूस आम्ही कितीतरी आपल्याकडे 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये आहे म्हणजे पण जीव वाचायचं ताकद कुणाकडे पण नाही, डॉक्टर कुठे पण नसेल, ज्या वेळेला आम्हाला पुढचं स्टेजला गेलं त्याचं नियंत्रण करायचं फार कठीण आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही ज्या ज्या वार्डचा मेंबर आहे तुम्ही सगळ्यांनी जर प्रिकॉशन घ्या आणि जे PHCVवाल्यांनी घरोघर गल्लीमध्ये येऊन त्यांनी चेकिंग करायला आहेत त्यांनी चेकिंग करते वेळी तुम्हाला सगळ्यांनी साथ देऊन, तुम्हाला ज्यांना आशा कार्यकर्ता माहीत असतोय त्या घरामध्ये काय तर तुला त्याला हे वाटायला आहे. म्हणून आज सकाळी आम्ही आमचं जटपी साहेबांचं सोबत एक ड्रायव्हर आलो होतं, जटपी साहेब म्हटलं मी पण चेकिंग करून घेतलं, केदूरमध्ये चेकिंग करून घेतली, त्याच्यासोबत आलेल्या ड्रायव्हरला पॉझिटिव्ह होतं, मग केदूरमधून त्याला आम्ही परत इकडे पाठवून दिलं. असं इतकं आम्ही लोक बसलेलं आहे, कुणाला पॉझिटिव्ह आम्हाला माहीत नाही, करून आमच्यामुळे लोक दुसऱ्यांना पण जाऊ शकते, त्याचा काळजी प्रत्येक मेंबरने प्रत्येक माणसाने घ्यायला पाहिजे. आलं पॉझिटिव्ह हा मोठे काय नुकसान नव्हतं, त्याचं प्रिकॉशन घेणं टायमामध्ये घेतलं तर 5 दिवसामध्ये रोगाचं नियंत्रण होते. जर तुम्ही केअरलेस केला आम्हाला झालंच नाही, आम्हाला झालं तर मला कुठेतरी हॉस्पिटलला नेऊन घालतात आणि नको मी तसंच राहिला म्हटलं तर त्याच्यामुळं पहिलं आपला संसारचा धोका बसतोय, नंतर गावाला धोका बसण्याचा चान्सेस आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो जे मेंबर आहेत मी पुरा पण नागेशला सांगितलं आहे, तुम्ही मेंबराने अगोदर पंचायत सिबंदी मेंबर अगोदर तुम्ही चेकिंग करून घ्या,
तुमच्यामुळे लोकांना पण हे वाटतंय जरा बाबा त्यांनी करून दिलं आम्ही पण करून घ्यावं म्हणून याचा काळजी घेऊन चेकिंग म्हणजे ज्या वेळेला आम्ही एक पॉझिटिव्ह केस आहे की चेकिंगला बेळगावला जातो एक दिवस जातो आहे तुमच्या गावामध्ये पी एच सी सेंटर आहेत त्यांनी स्वतःहून गल्ली गल्ली म्हणजे येऊन चेकिंग करायला येत पाहिजे तर तुम्ही तिथं जाऊन चेकिंग करून घेऊ शकता त्याचा काळजी पंचायती जे आमचं पी डी मॅडमला पण त्यांना पण ते पॉझिटिव्ह आलं होतं त्यांनी पण कुठल्या पद्धतीनं हे करून इकडे आले तरी पण त्यांनी सेवा कार्य करायला त्यांनी राहिले नाहीत पॉझिटिव्ह आले तर मग कमी झाल्यानंतर त्यांनी पंचायतीला येऊन त्यांनी हजर झालेले परंतु इतका विचार प्रत्येकाने विचार घ्या आणि हे आशा कार्यकर्ते किंवा पंचायतीला किंवा कुठलं पण डिपार्टमेंट त्याच्यासाठी काम करायला त्यांचा तुम्ही सगळ्यांना साथ देऊया आणि होईल तेवढं मला वाटते हा अंतिमनगर गावामध्ये अजूनपर्यंत पॉझिटिव्ह केस कुठला नसणार परवा मी रिपोर्ट घेतलो त्यावेळी येईल तुम्हाला नाही अजूनपर्यंत आलेले नाही तेच ते हे न सकत तुम्ही प्रयत्न करा आणि एकदा चेकिंग केलं तर चुकून कुणाला तरी बेसिकमध्ये असेल तर ते कंट्रोल करून घेता पण येते त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लक्ष घ्यावा आणि जे कामाचा विषय तर आणि 8-10-15 मिनिट गेल्यानंतर कुठलं काम आम्ही सोडणार ते सगळं काम तर करतो तुम्हाला माहीत असलेलं गोष्ट आहे आणि एवढंच विनंती करतो प्रत्येकाने मास्क घालून सॅनिटायझर वापरून घ्यावा आणि कमी पडलं तर आपण हाणून देतो तर गावामध्ये कोणाला ताप आले थंड हे आले सर्दी झाले त्यांचा खास करून आशा कार्यकर्ते तुम्हाला माहीत असतं त्यांचं नाव तुम्ही द्या त्यांचं पंचायतमध्ये चेकिंग करून घ्या आणि होईल तेवढा रोग कंट्रोल करायला सगळ्यांनी सहभाग करूया म्हणून सांगून त्यावेळेला आपल्याला बोलायला टाइम दिल्याबद्दल या संदर्भावेळी ग्रामपंचायत सदस्य अप्पेगौडा पाटील गुंडू कुऱ्हेन्नवर अमृत मुद्यांनवर ग्रामपंचायत उपाध्यक्ष भैरू कंगराळकर शोभा कुऱ्हेन्नवर निंगवा पाटील उमा कोलकार पंचायत सेक्रेटरी सी के तळवार महेश हप्पन्नावर जयाप्पा कोलकार श्रीदेवी पाटील प्रेमा नारोटी राजू कुट्रे राजू मायांनाचे पी एस होलेन्नावरसह अन्य उपस्थित होते.